जिल्ह्यात कापूस उत्पादनाला चालना मिळावी व यातून गार्मेंट्सचा मोठा उद्योग उभा राहावा म्हणून नांदगाव पेठ MIDC मध्ये टेक्सटाईल पार्क साकारून चांगल्या सुविधा पुरवण्यावर शासनाचा विशेष भर आहे. सदर ठिकाणच्या प्रस्तावित अतिरिक्त अमरावती टप्पा क्रमांक 2 येथे PM मित्र अंतर्गत नियोजित मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्कच्या जागेची पाहणी करण्यात आली आहे. जागा अधिग्रहण झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला देण्याचा प्रश्न मार्गी लागला असून लवकरच पैसे मिळणार असल्याचे नामदार सामंत यांनी सांगितलं. टेक्सटाईल पार्क साठी नोडल ऑफिसरची नेमणूक करण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान उद्योग संघटनांशी सुद्धा चर्चा करण्यात आली आहे. वेस्ट वॉटर प्रक्रिया दर संदर्भात 255 वरून तो दर 100 रुपयाखाली आणण्याचा निर्णय घेण्यात आला. वीज दरामध्ये सवलत मिळावी म्हणून टेक्सटाईल पॉलिसी लवकरात लवकर करण्यात येईल. तसेच टेक्सटाईल पार्क मध्ये व्यापारी व उद्योजकांना चांगल्या सुविधा पुरविण्यावर शासनाचा भर असल्याचे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेतून सांगितलं. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र. आज बसल्या बैठकीमध्ये आपण निकाली काढले, त्याच्यामध्ये सगळ्यात जो महत्त्वाचा त्यांचा मुद्दा होता ते वेस्ट वॉटरवर आपण जे प्रक्रिया करतो त्याचा दर 255 रुपये लावण्यात आलेला होता 3 वर्षापूर्वीपासून. आणि या दरामुळं इंडस्ट्री बाहेर जाऊ शकते अशा पद्धतीची शंका त्यांनी व्यक्त केली. म्हणून तातडीनं आम्ही निर्णय घेतला की येत्या महिन्याभरामध्ये हा दर जो आहे हा 100 रुपयापेक्षा खाली असेल, जेणेकरून जे उद्योजक आहेत त्याला त्रास होणार नाही. वीज दरामध्ये सवलत मिळावी यासाठी टेक्सटाईल पॉलिसी जी आहे लवकरात लवकर करावी अशी सगळ्यांनी मागणी केलेली आहे. ती देखील येत्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये टेक्सटाईल पॉलिसी शासन जाहीर करेल. टेक्सटाईल पार्कमध्ये जास्तीत जास्त उद्योजकांनी यावं यासाठी माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जी एक संकल्पना राबवली होती की इंडस्ट्रियलिस्टना मुंबईमध्ये बोलून घ्यायचं, असे 30 टेक्सटाईलमधले इंडस्ट्रियलिस्ट हे मुंबईमध्ये त्यांची बैठक झाली. रेमंड्स देखील मोठ्या पद्धतीने एक्सपान्शन करायला ह्या संपूर्ण परिसरामध्ये तयार आहे.